सर्वप्रथम भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी भगवान विश्वकर्मांना नमन करतो आणि आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शुभारंभ होणाऱ्या पी एम विश्वकर्मा या अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी कृष्णा खोपडेजी आपले महानगरपालिकेचे आयुक्त श्री चौधरीजी आपले जिल्हाधिकारी विपीनिटनकर प्रशांत पार्लेवार सी एम डी डब्ल्यू सी एल सर्वच या ठिकाणी उपस्थित अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस देखील आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि भारत मातेची सेवा करण्याकरता ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि उत्तम आरोग्य द्यावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो खरं म्हणजे आज अतिशय महत्वाचा दिवस आहे प्रधानमंत्री महोदय एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी त्याचा शुभारंभ करतायत पी एम विश्वकर्मा खरंतर आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये बारा बलुतेदारांचं एक अत्यंत महत्वाचं स्थान राहिलं आहे आणि वर्षानुवर्ष ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कर्मयोगी म्हणून काम केलं असे आपले सगळे वेगवेगळे कारीगर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक जे आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं गावगाड्याचं त्या ठिकाणी अर्थकारण सांभाळलं मात्र आता बदलत्या परिस्थितीमध्ये आधुनिकतेच्या अभावामुळे किंवा नवीन कौशल्य विकसित न झाल्यामुळे किंवा पाहिजे त्या प्रमाणात अर्थपुरवठा नसल्यामुळे पारंपरिक व्यवसाय कुठेतरी आता अडचणी येत आहेत अशा प्रकारचे जे सगळे आपले कारिगर आहेत पारंपरिक व्यावसायिक आहेत त्यांना पी एम विश्वकर्माच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक बनवण्याचं काम हे माननीय पंतप्रधान करतायत आणि विशेषतः पहिल्या मला असं वाटतं की फेजमध्ये अठरा वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत ज्या व्यवसायांमध्ये पारंपरिक जे लोक हा व्यवसाय करत आहेत त्यांना कौशल्य द्यायचं त्यांना टूल किट द्यायची आणि त्यांना त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीन लाखापर्यंत कर्ज देखील बिनव्याजी किंवा सबसिडी सबसिडाईज अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध करून द्यायचं जेणेकरून ते आपला व्यवसाय नव्या पद्धतीनं पुन्हा सुरू करू शकतील एकीकडे यातनं आमच्या या सगळ्या बारा बलुतेदार जे आहेत किंवा वेगवेगळे व्यावसायिक जे आहेत यांचं पुनरुज्जीवन होईल आणि त्यासोबत आपल्या कर्मशीलतेमध्ये एक त्यांचं ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन आल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला देखील त्याची एक मोठी चालना मिळेल आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील या माध्यमातून होईल आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही पी एम विश्वकर्मा ही योजना आहे जो जो तेरा हजार कोटी रुपये माननीय पंतप्रधानांनी याच्याकरता पंत ठेवलेले आहेत आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे ही योजना या ठिकाणी लागू आहे खरं म्हणजे आपल्या देशामध्ये पंतप्रधानांनी जी काही कौशल्य विकासाची योजना आणली त्यामुळेच आज आपला देश पुढे जातो आहे आज आपण जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत आणि लवकरच तिसरी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत पण पाचव्या अर्थव्यवस्थेपर्यंत येण्याकरता आणि पाचव्याहून तिसऱ्यापर्यंत जाण्याकरता समाजातला जो शेवटचा घटक आहे या घटकाला मानव संसाधनाच्या रूपाने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जेव्हा त्याचं कॉन्ट्रीब्युशन घेऊ तेव्हाच आपण तिसऱ्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करू शकू आणि नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेवून माननीय पंतप्रधानांनी या सगळ्या छोट्या घटकाकरता ही योजना सुरू केलेली आहे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे सगळे प्रशिक्षित लोक या ठिकाणी वित्त पुरवठा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपलं जे काही गावाचं अर्थकारण आहे आपलं जे समाजाचं अर्थकारण आहे आपल्या देशाचं अर्थकारण आहे याच्यामध्ये एक अतिशय मूलभूत अशा प्रकारचं योगदान करतील आणि म्हणून अशा सगळ्या विश्वकर्मांना मी या ठिकाणी नमन करतो त्यांचं देखील सर्व कर्मयोगींचं स्वागत करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल भारत सरकारच्या एम एस एम ई विभागाचे मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद